नागरी सहकारी पतसंस्था आणि ग्रामपंचायत दहेगाव वल्का यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला सबलीकरणाचा जो कार्यक्रम आहे त्यानिमित्त आपण सगळे जमलेलो आहेत. त्या कार्यक्रमासाठी आपले प्रमुख पाहुणे आपले दहेगाव ग्रामपंचायतचे सरपंच देशमुखताई, सदस्य राजभाऊ पगारे, आशाचे काम करणारे आपले सीमा वलटे आणि आपले सर बोरणारे सर त्यांचे सहकारी आणि आपण सगळे महिला सगळ्या महिला. हे कार्यक्रम भाऊंशी आपण बऱ्याच वेळेस ॲडजस्ट केलेले आहे, परंतु हे सगळे कार्यक्रम आहे ना कोपरगाव लेवलला होत होते. आपण बऱ्याच वेळेस दहेगाव प्रयत्न केला पण महिला जमत नाही ह्या गोष्टी. वहिनीचा बरंच प्रयत्न होता पण सगळे कार्यक्रम कोपरगाव होत होते, परंतु आपले ग्रामपंचायत दहेगाव बोलका आणि आपले बोरणार साहेब यांच्या विद्यमानाने आपला हा दहेगावमध्ये आपण कार्यक्रम केला. आता विशेष म्हणजे हा कार्यक्रम विनामूल्य आहे, महिला सबलीकरण आहे, सबलीकरण तर त्या माध्यमातून आपण याचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. म्हणजे आपल्या ज्या थोड्या थोड्या चुका आता ऑलरेडी प्रशिक्षण म्हणते ना आपल्याला सेमिनार, प्रशिक्षण म्हणजे माहिती आहे काय? आता ऑलरेडी प्रशिक्षण म्हणजे तुम्ही प्रत्येकजण शिकलेले आहेत, प्रत्येकाला शिवणकाम जमतं आहे, परंतु ज्या थोड्या थोड्या चुका आहे जे कौशल्य जे तुमच्यामध्ये आहे त्यात वाढ करणे म्हणजेच प्रशिक्षण आहे आणि हेच प्रशिक्षण तुम्हाला बोरणार सर देणार आहे. तेव्हा याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आता आपण यांना विनामोफत आहे, परंतु त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे हे आपण कसं वापरलं पाहिजे, स्टँडर्ड वापरलं पाहिजे. आता आपल्याला सांगितलं आपल्याला साधनं कशी असतात, आपण पाहतो टेप राहतो घरी महिलांकडं, ते अर्ध टिपलेला असतो, चिटकवलेला असतो टेप, शिवेल राहतो कातर पाहतो आपण, कागदसुद्धा काटत नाही असं. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण पट्टे पाहतो तर बऱ्याचशा महिला मी पाहिलं ना उचत नाही घेतात, खरं खोटं आहे. तेव्हा काय होतं ना याच्या ह्या गोष्टीमुळं आपल्याला जे शिकायचं आहे किंवा आपल्याला जे पुढं जायचं आहे तर आपण तिथंच थांबलो. पर्याय काय होतं, ह्या गोष्टी साधारण असल्यामुळे ना आपली जी कामाची क्वालिटी ती सुधारत नाही आणि पर्याय आपण तिथंच थांबलेलो आहे. 2 वर्ष 5 वर्ष बऱ्याच दिवसापासून आपली उन्नती थांबत नाही, काम आपण गंज करतो, आपल्याला काम येतं पण बरंचसं पण व्यवस्थित न झाल्यामुळं येत नाही. म्हणून याच्यासाठी एक साहेबांनी जो एक विषय त्यांनी प्रश्न मांडला का आपल्या ज्या वस्तू आहेत त्या स्टँडर्ड पाहिजे सगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्या भाग्यानं झाले आणि हे जे आपल्याला जे संधी उपलब्ध करून दिली ग्रामपंचायत दहेगाव बोलका आणि सप्तपद संस्था त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे सबलीकरणाचं काम आपले बरोबर सर करत आहेत, तर त्यांनी जो वेळ दिलेला आहे फार म्हणजे कमी वेळ दिलेला त्यांनी लक्षात घ्या आपल्याला आलं लक्षात 4 तास म्हणजे तसा खूप कमी वेळ आहे, पण तरी तो दिला त्यांनी आपल्याला तर आपलं खूप भाग्य आहे. बरेचसे लोक आपण पाहतो पैसा देतात, आता आपण मागं सेमिनार केलेला आहे किती किती पैसे दिल्या, 1500 रुपये दिले मला वाटतं, 1500 आहे ना, तरी पण हे काही पैसे न देता आज अनेक लोक पैसे घेऊन तयार आहे त्यांच्या पाठीमागं. तर आपण या प्रशिक्षणासाठी आज इथं जमलो आहे, पण ते बोरणार सर जे आपल्याला शिकवतील ते आपण मनापासून आत्मसात करावं. आवड असली तर माणसालाच आवड नक्की निघते. महिलांना मला पण माहिती आहे घरातून बाहेर पडताना खूप अडचणी येतात, पण तरी पण या सेमिनार आपलं भाग्य समजा. आपण खूप क्लास केले, गवारे ताईंकडे क्लास केला, पुन्हा इथं पण वलटे सरांची तिथं भरपूर महिलांनी क्लास केला, पण परफेक्ट कटिंग अजून पण कुणाला येत नाही. मला पण नाही येते स्वतःला, मी सांगते माझे पण ब्लाऊज इतके चुकताना स्वतःचे ब्लाऊज चुकून जातात. मला उलट बोरणार सरांनी आजी ते प्रशिक्षण घेत आहे, मला खूप आनंद झाला खरंच. आम्ही खूप वेळ काढून अक्षरशः रानात काम करून आज मी हजर झालेले. आज आपण सर्व महिला समता सहकारी पतसंस्था आणि दहेगाव बोलका ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सबलीकरण सक्षमीकरण या योजनेअंतर्गत आपल्याला जे शिवणकाम शिकवलं जाणार आहे, तर ताईंनी जे सांगितलं आपल्याला का हे कोणासाठी करायचं आहे, सबलीकरण आणि सक्षमीकरण कोणाचं होणार आहे, तर आपलं होणार आहे, आपल्या कुटुंबाचं होणार आहे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये जीव ओतून ज्याला आपण म्हणू, कारण संसाराचा गाडा हाकत असताना आपल्याला दोन्ही चाकं सारखे असावे लागतात असं म्हणतात. तर मग ते जर आपल्याला बरोबर चालायचं असेल, आपल्या पतिराजाबरोबर आपल्याला जर चालायचं असेल, तर त्यांच्या संसारामध्ये आपला छोटासा वाटा असला पाहिजे आणि त्यांचा जर वाटा असेल तर निश्चितच आपल्या मुलांबाळांसाठी तो एक आधार ठरणारे, आपले मुलं शिकावं, संस्कारी व्हावं, सुशिक्षित व्हावं मोठ्या पदावर, ही जर आपल्याला अपेक्षा ठेवायची असेल तर निश्चितच या छोट्याशा कामातून त्याला हातभार लागणार आहे. आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे सर जे सांगतील ते अतिशय उत्कृष्ट टेलर्स आहेत, आम्हाला पण माहिती आहे कोपरगावमध्ये एक त्यांचं नाव आहे आणि त्यांची शिकवण्याची पण एक छान अशी एक पद्धत आहे, ती पण आपण आत्मसात करावी आणि आपल्या कुटुंबामध्ये त्याचा निश्चितच फायदा घ्यावा आणि त्याचा फायदा घेऊन आपण आपलं काम
प्रामाणिकपणे करावं आणि ते जे सांगतील ते पण आपण प्रामाणिकपणे शांततेने समजून घ्यावं आणि आपल्या जीवनात त्याचा निश्चितच फायदा होईल. नमस्कार, मी मोनाली शंकर बोरनारे यांचीच मुलगी आहे. आज आपण समता नागरी सहकारी पतसंस्था ग्रामीण महिला सबलीकरण सक्षमीकरण योजनेअंतर्गत MFD स्केलद्वारे जी आपण पंजाबी ड्रेस ब्लाऊजची कटिंगचं जे सेमिनार भरवले तुम्ही सर्वजण इथं वेळ काढून आला त्याबद्दल सर्वात आधी तुमचे आभारी. आज मी तुमच्या पुढे ना माझे अनुभव मांडणार आहेत. माझं शिक्षण हे BSc केमिस्ट्री झालेलं आहे. म्हणजे मी माझ्याकडे डिग्री आहे तरी पण मी हे काम करते. तरी मला भरपूर जणांनी असं क्वेश्चन केला की तुझं BSc केमिस्ट्री झालं तू पुढे MSc का नाही केली, जॉब करायचा होता. पण मला त्यांना एक सांगायचं आहे, माझ्याबरोबरच्या ज्या मुली आहेत त्यांनी BSc केलं, केमिस्ट्री MSc केलं, पुढं त्या जॉब करतायत, 12 घंटे ड्युटी करतायत आणि त्यांच्या हातात फक्त पगार येतो 5 ते 6 हजार किंवा 7 हजार एवढे 12 घंटे ड्युटी करून. पण मी मला खूप जणांनी असं विचारलं की तू का करती ते काम. त्यांना मला सांगायचं आहे, मी दुकानामध्ये जे काम करते मी माझ्या पद्धतीने 12-1 निवांत जाते, यांचा टिफिन घेऊन जाते, तिथं जाते, टाईमपास करते थोडाफार, संध्याकाळी 6 घरी येते. मी 12 ते 6 फक्त 2 ब्लाऊज शिवते आणि त्या 2 ब्लाऊजची शिलाईच माझी 1000 होते. कारण अजून मी अजूनही शिकते, असं नाही की माझं फॅशन डिझायनिंग झालं म्हणजे मी पूर्णपणे सगळी व्यवस्थित झाले, तसं नाही आहे. मी अजूनही शिकते, मी अजूनही रात्रभर यूट्यूबवर व्हिडिओ बघ, हे बघ. कारण ही कला अशी आहे ना की ती आपण शेवटपर्यंत शिकतच राहणार आहे, ती कधीच आपली वाया जाणार नाही आहे. तर आज तुम्हाला फक्त MFD स्केलचं महत्त्व, ते का महत्त्व तुम्हाला पटवून द्यायचं आहे. भरपूर महिला अशात की जसं बागल सरांनी सांगितलं, काही काही महिलांच्या टेपला चिगट लावलं असतं किंवा त्या उचटणीनी रेषा आखतात वगैरे, हे तर आपल्याला एक परफेक्ट कटिंग करायची. तर ती MFD स्केल तुम्हाला त्या दिवशी त्याचं महत्त्व सरांनी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. मी सुद्धा अगोदर म्हणजे त्या MFD स्केल ज्यावेळेस नव्हत्या त्यावेळेस मी स्वतःच कटिंग करायचे. तरी पण प्रत्येक महिलांचा प्रॉब्लेम असतो इथं घोळेणं किंवा मोंडा उतरणं, गळ्याचा आकार गोल नेणं. आता गोल आकार हा सगळ्यात बोलायला सोपा, पण सगळ्या शिवण्यासाठी गोल हा आकार आजपर्यंत माझ्या क्लासच्या मुलींच्या म्हणण्यानुसार गोल हा आकार अवघड आहे. बाकीचे तरी कान कोण आपण सगळे पलटू शकतो, पण गोल परफेक्ट शेप हा आपण देऊ शकत नाही. त्याच्याकरता त्या स्केल तुम्हाला काहीच करायचं नाही, फक्त ती स्केल ठेवायची, आकार आखायचा, बस झालं. तुम्हाला ते 4 खडूनी आखायचं, ते कापायचं, मग तो पेपर वाया जातो, परत दुसरा पेपर घ्या, ते व्यवस्थित जमत नाही. ही स्केल अशी आहे की ती तुम्ही जर ठेवली तर परफेक्ट आकार कापला तर तिचा परफेक्ट आकारच येणार. म्हणजे आजपर्यंतच्या माझ्या अनुभवानुसार एकही ब्लाऊज किंवा ड्रेस माझा अल्टरला आलेला नाही आहे. त्यात म्हणायला आपल्या 2-3 पट्ट्या आहेत, पण सगळं फॅशन डिझायनिंग त्या 3 पट्ट्यांमध्ये आपलं दडलेलं आहे. तेच आज आपल्याला शिकायचं आहे आणि ते तुम्ही व्यवस्थितरित्या सगळं व्यवस्थित डोक्यात घेऊन ते शिका. आणि जे तुम्ही घरगुती काम करता तर समोरच्यालाही वाटलं नाही पाहिजे की घरगुती बहिणीला 60-70 शिलाई द्या, नाही. तुम्हाला हक्काने बोलता आलं पाहिजे की मी परफेक्ट शिकते, परफेक्ट केलं आहे, मला म्हणजे कोणी तुम्हाला द्यायला तयार होईल. आज आमच्याही कोपऱ्यात भरपूर अशा आहेत की त्यांना 60-70 रुपये शिलाई भेटते. माझी बहीण इवनसुद्धा तीसुद्धा सावळी विरला आहे, तिसुद्धा फॅशन डिझायनिंग झालेली आहे. तिलाहीसुद्धा लोक म्हणतात की 60-70 रुपये शिलाई बायका घेतात, तू एवढी का घेती. पण तिच्याकडे शिर्डीचे भरपूर कस्टमर आहेत. का? कारण तिचं सगळं परफेक्ट शिलाई, कारण कस्टमरला बोलायला जागा राहत नाही ना, त्यांना जसं पाहिजे तसं आपण देतो आहे. तसंच तुम्ही ते त्यांना द्या, जेणेकरून त्यांना कोपरगावला याची गरज पडणार नाही. ते तुम्हाला इथं दहेगावमध्ये घर बसल्या सगळं तुम्हाला भेटल व्यवस्थित. आपले यूट्यूबर चॅनल चालू झाले, तुम्ही घरबसल्या कटिंग शिकू शकताय. काही अडचण आली तर आपले सर आहेत, मोबाईल नंबर तुमचे घेतलेलेच आहेत. फक्त तुम्ही व्यवस्थित कटिंग करा, व्यवस्थित शिका आणि आपलं नाव कुठंतरी एक इमेज पुढे न्या. बस एवढंच सांगते, धन्यवाद. मी रंजना आबासाहेब मतकर, म्हणजे मी 15 वर्षापासून काम करते, पण ह्या कामापेक्षा चांगलं काम मला कोणतंच वाटलं नाही. म्हणजे माझ्याकडून सुद्धा चुका होत होत्या पहिल्या, पण हे शिकल्यावरून हे पट्ट्यावरून असा अनुभव घडला का ते चुकणार नाही बा माझ्याकडून असं मला वाटतं आहे. अनुभवणार पण ते सक्सेस आणि सरांनी ते करून पण दाखवलं. सगळ्यांना माझा नमस्कार. तुम्ही एवढे दयेगाव म्हणजे मी इथे राहत नाही, मी पाहुणे म्हणून येईल इथे. मला जेव्हा माहिती झालं की इथे शिबिर येणार आहे किंवा आपल्याला असं शिकवणार आहे किंवा मग कटिंग वगैरे सगळं शिकवणार आहे, आता माझी स्वतःची मावशी मला शिकवित नाही आहे म्हणून मी दहेगावमध्ये येईल किंवा असं कोपरगावचे सर येईल किंवा आम्हाला शिकवणार आहे. त्याचा मला एवढा आनंद होतो आहे कबास कधी मला असं झालं की मी सरांकडून कधी कोपरगावला जाईन, कधी मी शिकवीन म्हणून. सरांकडून असे अपेक्षा आहे माझी का तुम्ही परत यावा आणि आम्हाला फार असं शिकावं की तुमच्यासारखं आम्हाला व्हावं असं वाटतं आहे. आज मला असं वाटतं आहे की सगळ्यांनी आम्हाला यांना साथ द्यावा. आम्ही म्हणजे आम्हाला काहीच असं म्हणावं का आम्हाला काहीच येत नाही,
फक्त तुम्ही आम्हाला शिक्षण द्या किंवा आम्हाला शिकवा तुम्ही, म्हणजे आम्ही कुठं होईना काहीतरी कामधंदा करू किंवा कधी। नाव आभाळे शीतल बाबासाहेब, सरांनी चांगल्या प्रकारे शिकवलं, एम डी स्केलद्वारे चांगल्या प्रकारे आकार वगैरे सगळं जमतं आणि सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे। सरांची विद्यार्थी माझ्या माहेरी ब्लाउज शिवता, मी ते सरांचं नाव ऐकलं त्या दिवशीच मी लगेच मी म्हटले की मला सेमिनार करायचं आहे। ते सर म्हणजे इतके छान शिकवता का मी कल्पनासुद्धा नाही करू शकत का। मला हे बागल सरांकडून कळलं त्या दिवशी, मला इतका आनंद झाला, मी तिथंच क्लास केला फक्त आणि नंतर यांच्याकडे सेमिनार अटेंड केला आहे। मला माझं नाव रीना कैलास अनार्थे, मी या दहेगावमध्ये ब्लाउज शिवते 10 वर्षापासून, पण मी कॉलेजला असतानासुद्धा ब्लाउज शिवायचे, पण मला माहीत नव्हतं ते एवढा परफेक्ट क्लास शिकवता म्हणून। सर्वात प्रथम बोर्नर सरांचं आभार मानते की त्यांनी दहेगाव हे गाव निवडलं आहे का इथल्या महिलांना प्रशिक्षण द्यावं आणि त्यांना पुढं नेण्याची त्यांची म्हणजे इतकी इच्छा, म्हणजे मला खूप आवडले त्यांच्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणं आणि प्रत्येकाला काहीतरी कला यावं आणि प्रत्येकामध्ये कला आहे, पण ती आज त्यांनी सगळ्यांची जागृत केली प्रत्येकाची कला आपल्या सोबत। नमस्कार, माझी ओळख मी तुम्हाला सांगितलीच आहे, मी मोनाली बोर्नारे। मी पहिल्या दिवशी इथं आले म्हणजे मला वाटलंही नव्हतं की एवढ्या महिला जमा होतील इथं आणि त्या एवढं मन लावून शिकतील, पण मी बघितलं की सर्वांना इथं खूपच म्हणजे आवडलं आहे की कसं आपण स्केलद्वारे कशी कटिंग केली पाहिजे। आणि यातल्या 2-3 मुली अशा आहेत का त्यांना त्यातलं काहीच नॉलेज नाही, जसं यांनी सांगितलं की मी नवीन आले त्या ज्यावेळेस पहिल्या दिवशी बसल्या कटिंगला त्यांना काहीच येत नव्हतं आणि मला पहिल्यापासून सर्व शिकव म्हणे, तर मी सांगितलं तर खरंच जसं काही महिलांनी अगोदर येत होतं त्यांना एवढं परफेक्ट नाही आलं तेवढं त्यांनी परफेक्ट केलं आहे त्या स्केलद्वारे। जो दिलीपला सांगितलं होतं मी 150 ते 200 महिला तयार होती, परंतु काही कारणास्तव नाही झाले की त्या तयार 40 महिला होईना, पण तयार झाल्या त्यांचा एक उत्कर्षाचा मार्ग म्हणजे सर्वात बोलणारे सरांना आणि त्या ताईंना आम्ही ओळखत नाही। माझ्याकडं प्रथमतः केरे सर प्राध्यापक आपल्या वीरभद्र विद्यालयाचे ते आले, दादा म्हणे असं असं नियोजन आहे रौंद्याला, आम्ही असा असा कार्यक्रम केला रौंद्याला केलं होतं ना, रौंद्याला असा असा कार्यक्रम केला आणि त्याच्यात आपल्या बऱ्याच भगिनींनी व्यवसायाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी हजर राहून सरांनी योग्य मार्गदर्शन करून योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या परिवाराला हातभार लागेल असा एक व्यवसाय त्यांनी टेलरिंग कामाचा उत्कृष्ट पद्धतीने त्यांना शिकवलेला आहे। केरे सरांना मी त्याच मिनिटाला सरळ सांगितलं, फोनवरच बोलत होतो मी बाहेरगावी होतो आणि केरे सर घरी आलेले होते, केरे सरांना सांगितलं मग मी तुम्ही तारीख त्यांची घेऊन टाका त्यांना पाहिजे ते पूर्ण सहकार्य मिळेल, तरी काय लागेल ते विचारून घे तेवढी प्राथमिक गरज आपण त्यांची पूर्ण करू। आणि दुसरी गोष्ट, आता आपण इंजिनिअरिंग कॉलेजला जातो आपल्या मुली पाठवतो 2-3 लाख रुपये घालवतो, 12,000 रुपये पेमेंटवर त्या पुढं काम करतात लग्न करून दिल्यानंतर, कारण नोकरी करायची अवसर आती। आज जर समजा बोलणारे सरांपासून जर तुम्ही शिकून टेलरिंग काम शिकून आणि उत्कृष्ट पद्धतीचं जर जप्पर एक जर महिलाचं शिवायचं असेल 250 रुपयाच्या खाली कोणचीही महिला एका जम्परची पीसची किंमत घेत नाही, दिवसाचे तुम्ही साधारणतः 3 जम्पर ब्लाउज शिवू शकता 750 रुपये झाला, तुम्ही 21,000 रुपये महिना तुम्ही खर्च गृहिणी म्हणून सर्व व्यवसाय बघून 21,000 रुपये महिना पुरुषाला लाजवशाल इतका पैसा तुम्ही मिळवता। आणि ते मोफत ज्ञान द्यायला फक्त त्यांनी 1 महिना ठेवलेला आहे, त्या 1 महिन्यात त्यांच्याकडून किती ज्ञान घ्यायचं आणि आपली प्रगती किती करून घ्यायची हे आपण ठरवा। दुसरी गोष्ट राहिलं, त्यांना एक विनंती करतो मी, ताईला एक विनंती करतो, तुमचं येवला तालुक्यातली तारीख ज्या दिलेली आहे त्या व्यतिरिक्त अजून 2 दिवस आम्हाला द्या महिलांच्या खात्यात, हो मग त्या 2 दिवसात परिपूर्ण त्या तुमच्या कोणते ज्ञान घेतील, परत त्याही म्हणणार नाही का परत आम्हाला दुसरं एक सेमिनार द्या, ते 2 दिवस आम्हाला पूर्ण तयार द्या, तुम्हाला पाहिजे ते पूर्ण सहकार्य राहील परत आमचं, तुम्हाला कोणाकडे म्हणजे गालबोट दाखवायला किंवा हे सहकार्य मिळालं नाही आणि त्यांनी त्याचा पुरा उपभोग घ्यावा मी त्यांना आग्रहाची विनंती करतो। आणि स्किल डेव्हलपमेंटचा कार्यक्रम चालू झाला, अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम चालू झाला आणि आज त्याचा समारोपाचा कार्यक्रम आहे। मी विशेष आभार मानतो बोरणे सरांचे, त्याप्रबरोबर ग्रामपंचायत सरपंच ताई त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं त्यांचे पण आभार मानतो। इथं जमलेले शाखाध्यक्ष बाबासाहेब वरकडे विलासभाऊ कडे, त्या ताई
मोनालीताई सर्वांचा आभार मानतो. आणि आपण खरोखरच ज्ञान घेतला असाल, कारण आपण जे पुढे येऊन बोलला त्याच्यावर असं येतं की निश्चितच आपल्याला सरांनी अतिशय उत्कृष्ट शिकवलं, त्याशिवाय एवढं पुढे येऊन आपण बोलणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दिली पाहून सांगितली की आपल्याला ज्ञान देण्यासाठी खरोखरच भगवंतांनी माणूस पाठवला, हे निश्चितच ह्या काळामध्ये गणपतीच्या काळामध्ये महालक्ष्मीच्या काळामध्ये तो आपल्याला पाठवला आणि त्याचा आपण निश्चितच फायदा घेतला. आणि म्हणून मी दहेगावका बोलका ग्रामपंचायतच्या वतीनं बोर्णे सर आणि त्यांची सुकन्या यांचा मी आभार मानतो, तसंच सरपंचांनी जे सहकार्य केलं त्यांचा पण आभार मानतो. आणि इथून पुढं बोर्णे सरांना अशी विनंती करतो का बहुतेक मालांनी जी रिक्वेस्ट केली आपल्याला का हे पूर्ण झालेलं नाही आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांची जी अपेक्षा असेल ती अपेक्षा आपण लवकरात लवकर पूर्ण कराल असे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.